भरपूर पाणी प्या, लिंबू सरबत घ्या, घरी बनवलेले ज्यूसेस घ्या, घरी बनवलेलं सरबत घ्या, बाहेरील कोल्ड ड्रिंक किंवा थंड पेय शक्यतो अवॉइड करा आणि बर्फ घातलेले पदार्थ किंवा बर्फ घातलेले पेय पिऊ नका, कारण बर्फाने अजून आपल्या शरीरामध्ये उष्णता वाढते, थंडावा मिळत नाही, त्यामुळे साधं माठातलं पाणी घातलेले सरबत बनवा आणि घरच्या घरी प्या. तर नमस्कार मंडळी, मी सुवर्णा, सुवर्णाज रेसिपी मराठीमध्ये आपलं सगळ्यांचं खूप खूप स्वागत करत आहे. गर्मी वाढलेली आहे तर त्यामुळे काय होतं की आपण मसाल्याचे पदार्थ खायला कंटाळा येतो, रोज रोज डाळ भात खाऊन कंटाळा येतो, तर त्यासाठी एक छान तोडगा म्हणून आज आपण दह्याची कढी म्हणजे ताकाची कढी बनवलेली आहे आणि हलकंसं जेवण आज बनवणार आहोत, त्यामुळे आजची थाळी स्पेशल थाळी आहे, कारण उन्हाळ्यासाठी एकदम परफेक्ट अशी थाळी आज बनवलेली आहे. ताकाची कढी आणि सोबत शिराळ्याची भाजी असं लाईट जेवण बनवलेलं आहे, त्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप न करता संपूर्ण व्हिडिओ बघा आणि आजच्या आपल्या रेसिपीला लगेच सुरुवात करूया. तर नेहमीप्रमाणे कुकर लावून झालेला आहे, आता आपण भाजी साफ करूया. तर ही आज दोडक्याची भाजी बनवणार आहोत आपण, त्याला दोडकं किंवा शिराळं असं म्हटलं जातं. तर याच्या ज्या वरच्या शिरा असतात त्या अशा पीलरने काढून टाकायच्या, कारण ह्या थोड्या हार्ड असतात, कडक असतात खायला आणि त्या व्यवस्थित शिजल्या नाही तर नीट लागत नाही भाजी, त्यामुळे अशी साफ करून घ्यायची. तर हे बघा सगळं मी काढून घेतलेलं आहे, वरची स्किन जी आहे हार्ड स्किन ती काढून घेतलेली आहे आणि आता हा देठ पण आपण कट करून घेऊया, म्हणजे भाजी कापतेवेळी आपल्याला अगदी सोयीस्कर होईल. तर सगळी दोडकी साफ करून झालेली आहे, स्वच्छ धुवून घेतल्यानंतर आपण ही कापून घ्यायची आहे भाजी. अगदी आपण बटाट्याच्या फोडी करतो त्याप्रमाणे कापायची आहे. आणि ही दोडक्याची भाजी ही खाण्यासाठी खूपच पौष्टिक आहे, उन्हाळ्यात उष्णतेपासून होणारा थकवा जो असतो तो या भाजीने कव्हर होतो, किंवा पोटदुखी असेल, पोट फुगत असेल तर ही भाजी आवर्जून खावी. यात चणाडाळ घातली तर ती भाजी खूपच टेस्टी लागते. तर बघा मी चणाडाळ एक रात्रभर भिजत घातली होती आणि छान अशी भिजवून घेतलेली आहे. आता भाजी आपण फोडणीला घालूया, तर त्यासाठी मी अर्धा चमचा मोहरी घातलेली आहे फोडणीत. ही भाजी खूप सिंपल पद्धतीने बनवली जाते आणि अशीच ही भाजी खूप छान लागते. तर मोहरी चांगली तडतडलेली आहे बघा, आता बारीक गॅसवर आपल्याला मोहरी आहे ती छान अशी तडतडून घ्यायची आहे. गॅस इथे फास्ट करू नका, जेणेकरून मोहरी खरपली जाणार नाही. आता मोहरी छान भाजलेली आहे, आता यामध्ये मी एक चमचा जिरं घालून घेते आणि ते सुद्धा छान फुलवून घ्यायचं. त्यातच मी हिरवी मिरची घालून घेतलेली आहे. मिरची तेलात भाजल्यामुळे मिरचीचा तिखटपणा कायम राहतो. आता एक कांदा मी फोडणीमध्ये चिरून घालणार आहे आणि तो सुद्धा आपल्याला छान असा मऊसूत तेलावर परतवून घ्यायचा आहे. इथे मी गॅस पूर्ण बारीक ठेवलेला आहे, जेणेकरून फोडणी आपली कुठेही करपली जाणार नाही किंवा कांदा अजिबात करपला जाणार नाही. तर कांदा इथे छान असा मऊसूत झालेला आहे, तुम्ही बघाल तर मस्त हलकासा सोनेरी रंग आलेला आहे. तर कांदा छान भाजून झाल्यानंतर आपण जे दोडक्याचे पीसेस करून घेतलेले ते घालून घ्यायचे आहेत आणि सोबतच डाळीचं पाणीसुद्धा काढून घेतलं आणि ते डाळसुद्धा घालून घेतलेली आहे. चवीपुरतं मीठ आणि पाव चमचा हळद घालायची. छान असं हे मिक्स करून घेऊया फोडणीमध्ये. आता या भाजीमध्ये पाण्याची गरज नाही, कारण या भाजीला स्वतःचं पाण्याचं प्रमाण खूप असतं, त्यामुळे अगदी वाफेवर ही भाजी शिजवायची आहे. तर सगळं असं मिक्स करून झाल्यानंतर एक 5 मिनिट आपण झाकण लावून भाजी वाफवायला ठेवणार आहोत. तर मी झाकण लावते आणि 10 ते 15 मिनिट आपण भाजी छान शिजवून घ्यायची आहे. तर मध्येच एकदा मी झाकण काढलेलं आहे आणि भाजी अगदी व्यवस्थित आपण हलवून घेऊया चमच्याने, जेणेकरून ती व्यवस्थित सगळीकडे शिजली जाईल. आणि तुम्ही बघाल तर खाली पाणी सुटायला लागलेलं आहे भाजीला, म्हणजे भाजीचा स्वतःचा स्टॉक सुटलेला आहे. हे नॅचरल पाणी भाजीचा सुटलेला आहे आणि या स्टॉकमध्येच आपण ही भाजी सगळी शिजवून घेणार आहोत.
तर आता भाजी शिजली की नाही कसं बघायचं, तर डाळ चेपून बघायची, ती डाळ अगदी व्यवस्थित सहज तुटली की समजायचं भाजी छान शिजलेली आहे. दोडकंसुद्धा अगदी 10 ते 15 मिनटात अगदी व्यवस्थित शिजलं जातं. वरून घाली आहे थोडंसं ओलं किसलेलं खोबरं, म्हणजे अजून भाजीला आपल्या छान टेस्ट येईल. तर गरमीच्या दिवसात ही भाजी आपल्या पोटासाठी खूपच हलकी आणि पचनाला खूपच सोयीस्कर आहे. तर हे जे पाणी जे आहे ते आता आपण सुकवून घेऊया. तर गॅस फास्ट करून हे पाणी जे आहे ते मी आटवून घेते. आणि आता आपण बघूया कढीची तयारी. तर एका भांड्यामध्ये मी दही घेतलेलं आहे आणि त्यामध्ये मी 2 ग्लास पाणी घालून घेतलेलं आहे. आणि आपली जी रवी असते त्याने हे छान असं घुसळून घेऊया, म्हणजे दह्याच्या ज्या गाठी आहेत त्या सगळ्या मोडल्या जातील आणि मस्त असं ताक आपलं तयार होईल. तर तुम्ही इथे बघू शकाल, तर काय परफेक्ट असं मस्त ताक तयार झालेलं आहे. सुरुवातीला पाणी थोडंसं कमी घालूनच ताक घुसळून घेऊया, म्हणजे ते अगदी व्यवस्थित होईल आणि त्यानंतर लागेल तसं पाणी तुम्ही ॲड करू शकता. आता यामध्ये चवीपुरतं मीठ घालून घेऊया. 1 चमचा साखर घालून घ्यायची आहे, 1/2 चमचा हळद घालून घ्यायची आणि 1 चमचा बेसनचं पीठ घालायचं आहे. आज आपण अगदी सोप्या पद्धतीने कढी बनवणार आहोत ताकाची. आता एवढं सगळं घालून झालं की पुन्हा रवीने आपल्याला हे घुसळून घ्यायचं आहे, म्हणजे ते सगळीकडे व्यवस्थित लागेल आणि बेसनच्या पीठाच्या कुठेही गुठळ्या होणार नाहीत. तर तुम्ही बघाल तर व्यवस्थित छानसं रवीने मी अगदी व्यवस्थित घुसळून घेतलेलं आहे आणि परफेक्ट ताक असं कढीसाठी तयार झालेलं आहे. आता आपण कढीची फोडणी तयार करूया. तर त्यासाठी मी 2 चमचे तेल गरम केलेलं आहे आणि त्यामध्ये 1 चमचा मोहरी घालून घेतलेली आहे. इथे गॅस आपल्याला पूर्ण बारीक ठेवायचा आहे, तेल फार कडकडीत गरम नाही करायचं, कारण मोहरी जी आहे ती बिलकुल करपली नाही पाहिजे. अगदी बारीक गॅसवर मोहरी चांगली तडतडली की 1/2 चमचं जिरं घालायचं आणि ते सुद्धा छान फुलवून घ्यायचं. त्यातच मी 4 हिरव्या मिरच्या घातलेल्या आहेत. मिरची तेलात भाजल्यामुळे मिरचीचा तिखटपणा आहे तो कायम राहतो. तिखट तुम्हाला जसं आवडेल त्याप्रमाणे घालायचं आहे. त्यानंतर 1/2 चमचा आलं लसूणची पेस्ट घालून घ्यायची आणि तीसुद्धा कच्चेपणा निघून जाईपर्यंत व्यवस्थित परतवून घ्यायची आहे. 1/2 चमचा हिंग घालून घेऊया. इथे सगळ्यात महत्त्वाची टीप आहे ती म्हणजे गॅस कंप्लीट बारीक ठेवायचा. 1/2 चमचा कढीपत्त्याची पावडर घातलेली आहे आणि छान अशी फोडणी आपली तयार झालेली आहे. मंद गॅसवर आपल्याला ही फोडणी तयार करायची आहे, कारण कढीची फोडणी सगळ्यात महत्त्वाची आहे. फोडणी चांगली झाली तर कढी अप्रतिमच होणार. आता घुसळलेलं जे ताक आहे ते मी फोडणीमध्ये ओतून घेतलेलं आहे आणि तुम्ही बघाल तर काय मस्त असं फ्लेवर, म्हणजे टेम्पटिंग अशी फोडणी झालेली आहे आणि सगळा जो मसाला जो होता तो असा वरती तरंगून आलेला आहे, त्यामुळे मस्तच असा लुक आलेला आहे आपल्या कढीला. तर सुरुवातीला 1-5 मिनिट तरी व्यवस्थित हे हलवून घ्यायचं, कारण कधीकधी काय होतं फोडणीमध्ये घातल्यामुळे ताक जे आहे ते फाटू शकतं. आता तुम्हाला सफेद कलर दिसतो आहे, पण जसं जशी ह्याला थोडी उकळी यायला लागेल हळूहळू तसा कलर याचा चेंज होत जाईल आणि तुम्ही बघाल तर हलका हलका पिवळा रंग यायला लागलेला आहे. 1-5 मिनिटानंतर पुन्हा आपल्याला हे हलवत राहायचं आहे, म्हणजे पिठाच्या गुठळ्या कुठेही होणार नाहीत आणि कढी अगदी व्यवस्थित सगळीकडे एकसारखी शिजली जाईल. आता इथे मी गॅस थोडासा फास्ट करून घेते आणि आपल्या कढीला एक उकळी आणून घ्यायची आहे. फार कढी उकळवट ठेवायची नाही. तर आता तुम्ही बघाल तर कसं दाटसरपणा आलेला आहे आणि वरती थोडासा फेस यायला लागलेला आहे, म्हणजे कढीला उकळ यायला सुरुवात झालेली आहे. आणि काय अप्रतिम दिसते आहे बघा, रंगसुद्धा मस्त आलेला आहे पिवळा. आता गॅस बारीक करूया आणि हलकीशी एक उकळी आणून घ्यायची आहे. तर परफेक्ट अशी उकळी आलेली आहे. आता इथे फार उकळवत बसायचं नाही कढीला. तर तुम्ही बघाल तर पिवळसर रंग आलेला आहे आणि अप्रतिम अशी झालेली आहे कढी. आता काय करायचं, गॅस आता बंद करायचा आणि वरून कोथिंबीर घालायची आणि परफेक्ट अशी आपली कढी तयार झालेली आहे. तुम्ही बघाल तर काय अप्रतिम दिसते आहे आणि रंगसुद्धा जबरदस्त झालेला आहे. आणि दुसरीकडे आपली शिराळ्याची भाजी तयार झालेली आहे. तर सगळंच जेवण आपलं तयार झालेलं आहे. आणि आता आपण घ्यायचं आहे काकडी आणि टमॅटो, कारण उष्णता भरपूर आहे, आपल्या शरीराला थंडावा देण्यासाठी तर काहीतरी पाहिजे. तर मस्त असा गरमागरम भात आलेला आहे
अगदी टेम्पटिंग आपली कढीसुद्धा झालेली आहे आणि दोडक्याची भाजीसुद्धा. सो असं परफेक्ट हलकं जेवण आपलं तयार झालेलं आहे. आता सोबत फक्त घ्यायची आहे काकडी आणि टोमॅटो आणि मस्त अशी सुरुवात करायची आहे. इथे मी एक पापडसुद्धा घेते आहे म्हणजे अजून आपल्या जेवणाला थोडी छान टेस्ट येईल. तर परफेक्ट असं जेवण आपलं तयार झालेलं आहे, एकदम हलकं जेवण आहे. तर या उन्हाळ्यात तुम्ही हे नक्की तयार करून बघा, तुम्हाला नक्कीच आवडेल. तर कढीची ही सोपी रेसिपी तुम्हाला कशी वाटलेली आहे कमेंट करून मला नक्की सांगा. आणि आजचं आपलं जेवण कसं झालेलं आहे हे सुद्धा सांगायला विसरू नका. आय होप ही थाळी तुम्हाला नक्की आवडलेली असणार. आजचं जेवणसुद्धा परफेक्ट झालेलं असणार. आणि ही रेसिपी कशी झालेली आहे, आजची थाळी कशी झालेली आहे कमेंट करून मला सांगायला विसरू नका. खूप साऱ्या लाईक्स करा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सबस्क्राईब करायला विसरू नका. सबस्क्राईब केल्यानंतर बाजूला एक छोटी बेल येते, ती प्रेस करून ऑल सिलेक्ट करा. म्हणजे मी असं काही छान जेव्हा अपलोड करेन तेव्हा सगळ्यात आधी नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल. आजचा हा व्हिडिओ संपूर्ण पाहिला त्याबद्दल तुम्हा सगळ्यांचे खूप खूप धन्यवाद. छान स्थितीसहित आपण पुढच्या भागामध्ये पुन्हा भेटूया. तोपर्यंत बाय बाय.